रायगड जिल्ह्यासह पनवेल आणि उरण तालुक्यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने गतिमान पद्धतीने विकासाची कामे होत आहेत. या विचारधारेवर प्रभावित होत विविध पक्षांचे पदाधिकारी भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यानुसार न्हावे ग्रामपंचायतीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर घरत, जय घरत, गणेश पाटील, जॉर्ज मिनिजेस यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, सागर शेठ ठाकूर, शरद खालकर, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, भाजपचे गाव अध्यक्ष तुषार भोईर, सी एल ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, मोरेश्वर पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. खरं पाहायला गेलं तर निवडणूक आता फक्त 2-4 दिवसावर येऊन ठेपलेले, अर्ज भरायला आपल्याला 16 तारखेला सुरुवात करायची आहे आणि अशा वेळा न्हावा ग्रामपंचायत ही आजपर्यंत आपण यांच्या इतरांच्या मदतीनं आपण लढवतो. आता एक काळ होता की आमचा शिशी भोईर, चंद्रकांत भोईर हे बरीच वर्ष तिथं सरपंच म्हणून राहिले, तर त्याचा भाचा वाटतं का रे, मामा भाचा त्यालाही ती संधी मिळालेली आहे. पण आता ह्याच्याबरोबरीनं आणखीन आता आपल्याला ह्या वर्षी जी निवडणूक होते त्यावेळेला मामा निवडणूक उभा नाही आणि भाचा पण नाही आणि आपण ह्याच्यातलं साधारणतः तर आपल्याला एक गोष्ट अशी अजून आमचे उमेदवार ठरलेले नाहीत, आपला अजून एकही उमेदवार ठरलेला नाही. पण आता उमेदवाराची चाचपणी आपली चालू आहे. उमेदवारी चाचपणी करत असताना डॅशिंग माणसं जी असतील, जी सुशिक्षित असतील, जी थोडं म्हणजे लोकांच्या 4 शब्द बोलू शकतील, 4 लोकांना एकत्र जमवू शकतील आणि अशा लोकांना बरोबर घेऊन आज बरीच वर्ष मी न्हाव्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. गेले 15-20-25 वर्ष, जवळ 25 वर्षात हरकत नाही, मी न्हावा ग्रामपंचायत निवडणूक वगैरे याच्यात लक्ष घातलेलं नाही. कारण शेवटी आता असं आहे की खासदार म्हणून 2 दिवस उभं राहिलेले आणि याचा ग्रामपंचायत जास्त लक्ष नाही, पण आता ही माझी जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी अशा आहेत का काही गोष्टींच्या करता आपल्याला त्याच्यात उतरावं लागतं आहे आणि म्हणून मार्गदर्शन करण्याकरता मी किंवा वाईटी आम्ही इथं आलेले आहोत. आणि फक्त मार्गदर्शन न करताना जिथं कुठं कमी तिथं आम्ही असं म्हणतो ना आपण, तसं तशा प्रकारे आम्ही याच्यामध्ये भाग घेणार आहोत आणि आपल्याला सहकार्य करणार आहोत. हे आपले जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी निवडणूक लढवतात, जे कार्यकर्ते म्हणून पुढे येत आहेत ते त्यांना आम्ही मदत करणार आहोत. आणि मग आता आपल्या सरपंचांनी सगळं सांगितलं का रामशेट्टी कसं काय वगैरे अशा प्रकारचं, तर एक गोष्ट आहे दानशूर म्हणून जे नाव आहे त्याच्याबरोबर काम करत असताना कुठल्याही येत, आता एअरपोर्टचं आंदोलन आपण कसं केलं ते पाहिलं असं जे धडाडून केलं की नाही आपल्याला पूर्ण अगदी ताकदीनं लढवलं, नेते तो कोणा घडवलं, तुमचा बीपीशलचा मोर्चा भरती व्हायला पाहिजे कुणी केला, रेल्वेचं गेट तुमचं उघडायचं होतं लाफ्तर पाट्यावर कुणी उघडलं, म्हणजे अनेक ठिकाणी अशी कमीत कमी ही स्थितीस्तरी नावं आपल्याला कुठे घ्यावी लागतील की शक्यतो आम्ही लढाई करत नाही, भांडत नाही, पण एकदा उतरलो तर अजिबात माघार घेत नाही आणि त्या दृष्टीनं आपल्याला आता ही निवडणूकसुद्धा आपण तशाच लढवायची आहे की एकदम 100% यश अशा प्रकारचे खात्री घेऊन आपल्याला उतरायचं आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी आपण एकत्र लढलो तर 100% यश आपल्याला मिळणारच. यात भाजपवर विश्वास ठेवून आणि मुख्यतः रामशेठ ठाकूर साहेबांच्यावर विश्वास ठेवून आज जे कॉन्फरन्स आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्र, एक चांगला निर्णय, कारण आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथून तिथून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा ओघ सुरू आहे. याचं कारण भाजपमध्ये नेतृत्व चांगलं आहे, भाजपमध्ये शिस्त आहे, भाजपमध्ये रामशेठ सारखे दानशूर नेते आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा रिस्पॉन्स मिळत आहे. सगळीकडं कुठेही गेलं तरी प्रवेशाचे कार्यक्रम चालू आहेत. अजून काही विधानसभाच्या इलेक्शन लागलेलं नाहीत, लोकसभेच्या लागलेलं नाहीत, नगरपालिकेच्या लागलेलं नाहीत, तरीही सतत प्रवेशाचे कार्यक्रम चालू असतात. तुम्ही रामप्रद जर वाचत असाल कधी तर तुम्हाला प्रत्येक वेळेला अगदी दिवसागणिक तुम्हाला कुठेतरी प्रवेश झाल्याचं उदाहरण दिसतं. कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला ज्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की कुठलाही देश भारतात पुढे झुकतोय. आज चंद्रावर आपलं यान गेलं
चंद्रावर आपलं यान तिथं सुरक्षित उतरलं आणि त्याचं कारण फक्त नेतृत्वामुळं. आज प्रत्येक ठिकाणी आम्ही फॉरेनला बरेच वेळा जिकडे तिकडे गेलेलो. सुरुवातीला आम्ही जायचो ज्यावेळेला राजवट वेगळी होती त्यावेळेला आम्हाला वेगळा अनुभव यायचा. आमचा बॅग उचलायला पण कोणी यायचं नाही. काय इंडियन इंडियनना काय महत्त्वच नाही द्यायचे. कोणी फॉरेनला गेले असेल तर त्यावेळेला माहिती असेल. पण आजची परिस्थिती अशी आहे का इंडियन माणसाला जगामध्ये कुठंही गेलं तरी रिस्पेक्ट मिळतो आणि हा भाजपचा विजय आहे हे लक्षात ठेवा.